लोकसभा निवडणुकीपूर्वी आवश्यक त्या उपाययोजनांना धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी गती दिली आहे. खात्यांतर्गत शिस्त रहावी, कामकाजात कुचराई करणाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी त्यांनी काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या पाठोपाठ आता जिल्ह्यात प्रथमच बाउन्सर जिममधील पहिलवान मल्लांना 149 अन्वये प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात येत आहे. या अनुषंगाने विविध निवडणुकांमध्ये तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या संपूर्ण कालावधीत संबंधित एजन्सीद्वारे बाउन्सर पुरवण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी अजय भरसड, धुळे. धुळे जिल्ह्यामध्ये आपल्याकडे एकूण 32 सिक्युरिटी एजन्सीज रजिस्टर्ड आहेत. त्याचप्रमाणे धुळे जिल्ह्यामध्ये एकूण व्यायामशाळा आणि जिम 94 इतक्या आहेत आणि 16 आपल्याकडे कुस्तीचे आखाडे आहेत. तर आपण एकंदरीत पाहिलं असेल की काही गुंड लोक, काही गुन्हेगार लोक ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, असे लोक या बॉडी बिल्डर्सला, या मल्लांना स्वतःचे पर्सनल बॉडीगार्ड्स म्हणून ठेवतात आणि समाजामध्ये एक प्रकारची दहशत निर्माण करतात. आगामी लोकसभा इलेक्शनमध्ये सुद्धा या प्रकारचं कंडक्ट होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने धुळे पोलिसांनी सर्वांना एक 149 नोटीसेस दिलेल्या आहेत की आपण कोणत्याही गुंडाच्या, गुन्हेगाराच्या अथवा समाजकंटकांचे बॉडीगार्ड म्हणून समाजामध्ये आपल्याला जाता येणार नाही, समाजामध्ये दहशत पसरवता येणार नाही. आणि जर तसं झालं तर आपल्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. अशा अनुषंगाने आपण सर्वांना 149 CRPच्या नोटीसेस काल काढलेल्या आहेत. धन्यवाद.